नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर नीता आपल्या सर्वांचं इंग्लिश मास्टर या आपल्या फ्री एज्युकेशन चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करत आहे. माय ऑल डिअर फ्रेंड्स, या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण नाउन म्हणजेच काय की नाम आणि नामाचे प्रकार पाहिले, त्यासोबतच आपण हाऊ टू मेक सेंटेन्सेस वाक्यरचना तयार करताना नामाचा वापर कसा आणि कशा प्रकारे केला जातो हे आपण पाहिलं. ज्यांनी कोणी अगोदरचं लेक्चर पाहिलं नसेल त्यांनी ते लेक्चर जरूर पहा, जेणेकरून तुम्हाला आजचं लेक्चर समजून घेण्यास मदत होईल. आजचं जे लेक्चर आहे ते खूप महत्वाचं आहे, खूप इम्पॉर्टंट आहे, तर तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. प्रत्येक मी जे काही तुम्हाला सांगणार आहे माहिती ती व्यवस्थित लक्ष देऊन ऐका, त्याच्यानंतर नोट डाऊन करून घ्या, तुम्ही स्वतःच्या नोट्स बनवा. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत की स्वतःबद्दल माहिती सांगत असताना कोणती वाक्य वापरली जातात, इतरांबद्दल माहिती विचारताना किंवा सांगताना कोणती वाक्य वापरली जातात, इंग्लिशमध्ये यांचा तुम्ही कशाप्रकारे यूज करू शकता आणि प्रश्न विचारण्यासाठी कशाप्रकारे वाक्य वापरली जातात, ते आपण सर्व आजच्या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. सो माय डिअर फ्रेंड्स, आजचं लेक्चर दोन भागांमध्ये डिवाइड करण्यात आलेलं आहे, कारण हे खूप लेंदी लेक्चर आहे. व्यवस्थित तुम्हाला मी डिस्क्रिप्शन म्हणजे व्यवस्थित तुम्हाला विथ एक्झाम्पल्स मी सगळं काही पूर्ण लेक्चर कव्हर करणार आहे. सो तुम्ही व्यवस्थितपणे पहा, आजच्या लेक्चरला सुरुवात करूयात. प्रणाऊन, PRONOUN, प्रणाऊन म्हणजेच काय तर सर्वनाम. याची डेफिनेशन आहे, अ वर्ड विच इज यूज इन्स्टेड ऑफ नाउन इज कॉल्ड प्रणाऊन. सो माय ऑल डिअर फ्रेंड्स, नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला प्रणाऊन असे म्हणतात. अगोदरच्या लेक्चरमध्ये नाऊनच्या लेक्चरमध्ये आपण एक वाक्य पाहिलं बरोबर, नमिता इज ऑन द बँक्स ऑफ गंगा रिव्हर, म्हणजे नमिता ही गंगा नदीच्या काठावर उभी आहे. तर नमिता हे नाव झालं, नाऊन झालं. तिच्याऐवजी आपण इथे काय वापरलं, SHE, शी इज ऑन द बँक्स ऑफ गंगा रिव्हर. सो शी म्हणजे ती. तर यालाच काय म्हणतो आपण, प्रणाऊन, सर्वनाम, नामाऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजेच प्रणाऊन. माय डिअर फ्रेंड्स, देअर आर 7 टाईप्स ऑफ प्रणाऊन्स. काय म्हणजेच काय की सर्वनामाचे 7 मुख्य प्रकार आहेत. तेच प्रकार पाहताना आपण वेगवेगळी उदाहरणं पाहणार आहोत आणि त्याच्या थ्रूच तुम्हाला समजणार आहे की वाक्यरचना कशाप्रकारे तयार करायची. आणि त्याच्यामध्ये तुम्ही सेल्फ इंट्रोडक्शन असेल किंवा इतरांबद्दल जर तुम्हाला माहिती सांगायची असेल कोणकोणते वाक्य वापरले जातात ते तुम्ही त्याच्यामधून शिकणार आहात. सो सुरुवात करूयात. फर्स्ट वन इज पर्सनल प्रणाऊन, म्हणजेच पुरुषवाचक सर्वनामे. डेफिनेशन पाहूयात. अ पर्सनल प्रणाऊन इज अ प्रणाऊन दॅट इज असोसिएटेड प्रायमरली विथ अ पर्टिक्युलर पर्सन, म्हणजे एखाद्या व्यक्तीबद्दल, म्हणजे तुम्ही स्वतः असाल किंवा इतर दुसऱ्या कोणा व्यक्तीबद्दल जर तुम्हाला माहिती सांगायची असेल तर तिथे नामाऐवजी जे सर्वनाम वापरलं जातं त्याला पर्सनल प्रणाऊन असे म्हटले जाते. तर आता तुम्ही जे काही वाक्य तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे ते व्यवस्थितपणे पहा, नोट डाऊन करून घ्या, हायलाईट केलेले जे शब्द आहेत त्यांचा अर्थ समजून घ्या, त्याचा प्रयत्न करा समजून घ्यायचा. आणि जर तुम्हाला काही डिफिकल्टी येत असेल तर आपलं इंग्लिश मास्टर नावाचं फेसबुक पेज आहे, या लेक्चरच्या शेवटी मी त्याची लिंक तुम्हाला देते, त्याप्रमाणे तुम्ही तिथे जाऊन पेज लाईक करा, शेअर करा. आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला जर काही अडचण असेल, काही समजत नसेल तर तुम्ही तिथे टाईप करू शकता, त्याप्रमाणे मी तुम्हाला रिप्लाय करत जाईल. सो आता पाहूयात. आय ॲम अ टीचर, म्हणजे तुम्ही स्वतःबद्दल जेव्हा माहिती सांगता तुमच्या नावाच्या ऐवजी तुम्ही आय वापरता, आय म्हणजेच मी, जे मी शिक्षक आहे. तर याच्याऐवजी तुम्ही स्वतःबद्दल माहिती सांगताना तुमचं जे काही प्रोफेशन असेल ते तुम्ही तिथे ॲड करू शकता. आय ॲम अ स्टुडंट असेल, आय ॲम अ फार्मर असेल, आय ॲम अ डॉक्टर असेल, आय ॲम अ इंजिनियर असेल, जे काही तुमचं प्रोफेशन आहे, म्हणजे आय म्हणजेच मी. दुसऱ्या वाक्यामध्ये पहा, YOU, यूचे दोन अर्थ होतात, एक तर तू किंवा तुम्ही, म्हणजेच तुम्ही तुमच्या एखाद्या मित्र किंवा मैत्रिणीबद्दल माहिती सांगताय तर यू वापरू शकता, तुम्ही तुमच्या रिलेटिव्हजबद्दल माहिती सांगताय तेव्हा सुद्धा यूच तुम्हाला वापरावा लागतो. म्हणजेच काय, यू आर अ स्टुडंट म्हणजे तू विद्यार्थी आहे, यू आर माय फादर म्हणजे तुम्ही माझे वडील आहात, म्हणजे असा हा त्याच्यातला डिफरन्स आहे, यू म्हणजेच तू किंवा तुम्ही. तर यू आर अ स्टुडंट म्हणजे तुम्हाला समोरच्या व्यक्तीबद्दल जर माहिती सांगायची असेल तर तुम्ही यू हा वर्ड यूज करू शकता. त्याच्यानंतर ही इज अ सोल्जर, म्हणजेच तुम्हाला तुमचे जो कोणी मेल फ्रेंड असेल त्याच्या त्याच्या संदर्भात जर काही माहिती सांगायची असेल तर ही इज अ सोल्जर, म्हणजे तो सैनिक आहे, त्याच्या नावाच्या ऐवजी तुम्ही ही वापरू शकता. जर तुमची एखादी फिमेल फ्रेंड असेल किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये जर कोणी फिमेल पर्सन असेल त्याच्याबद्दल जर तुम्हाला सांगायचं तर त्याचे तुम्ही SHE, शी म्हणजे ती हे वापरू शकता. शी इज अ डॉक्टर, शी इज अ लॉयर, किंवा जे काही तिचं प्रोफेशन असेल, शी इज अ स्टुडंट, म्हणजेच काय, शी म्हणजे ती. त्याच्यानंतर पाचवं जे वाक्य आहे, वी आर इटिंग फूड, वी म्हणजेच तुम्ही आपल्या ग्रुपला जेव्हा तुमच्या ग्रुपबद्दल जेव्हा माहिती सांगताय तेव्हा, वी आर इटिंग फूड म्हणजे आम्ही जेवण करत आहोत. वी आर प्लेइंग क्रिकेट म्हणजे आम्ही क्रिकेट खेळत आहोत, वी म्हणजेच काय तर आम्ही. त्याच्यानंतर THEY, दे, म्हणजे तुम्ही समोरचा एखाद्या ग्रुपबद्दल जर माहिती सांगताय, दे म्हणजे ते, दे आर प्लेइंग क्रिकेट म्हणजे ते क्रिकेट खेळत आहेत. सो माय डिअर फ्रेंड्स,
शेवटचं जे वाक्य आहे इट इज माइन, म्हणजे एखादी गोष्ट माझी आहे जर तुम्हाला सांगायचं असेल, इट इज माइन, माइन म्हणजेच माझे. आता याच्यानंतर मी तुम्हाला दोन चार्ट सांगणार आहे व्यवस्थित समजावून, ते चार्ट तुम्ही व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या, लर्न करा. ते चार्ट जर तुमचे एकदा पूर्णपणे कवर झाले तर तुम्ही कोणतंही वाक्य अतिशय सोप्या पद्धतीने लिहू शकता. सो माय डिअर फ्रेंड्स, स्क्रीनवर तुम्हाला जो चार्ट दिसतोय यालाच म्हणतात पर्सनल प्रोनाउन्स. ही जी चार्टमध्ये प्रोनाउन्स आहेत ती पर्सनल प्रोनाउन्स आहेत, तीच तुम्हाला यूज करायची आहेत वाक्यरचना तयार करताना. स्वतःबद्दल माहिती सांगत असताना आय म्हणजे मी वापरलं जातं. ग्रुपबद्दल माहिती सांगायची आहे आपल्या ग्रुपबद्दल, तर वी म्हणजे आम्ही वापरलं जातं. यू म्हणजे दुसऱ्या कोणा एखाद्या समोरच्या व्यक्तीबद्दल माहिती सांगायची आहे, तर वाय ओ यू. यू चे दोन अर्थ होतात, तू किंवा तुम्ही हा वर्ड यूज केला जातो. त्याच्यानंतर तुमचा जर कोणी मेल फ्रेंड असेल त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती सांगायची असेल, एच ई, ही म्हणजेच तो. त्यानंतर फिमेल फ्रेंड असेल तिच्याबद्दल माहिती सांगायची, एस एच ई, शी म्हणजे ती. तिच्या नावाच्या ऐवजी तुम्ही शी वापरू शकता. टी एच ई वाय, दे म्हणजे ते त्या ती. समोरच्या ग्रुपबद्दल माहिती सांगायची आहे तर तुम्ही दे म्हणजे ते त्या ती हा वर्ड यूज करू शकता. इट म्हणजे एखाद्या वस्तूबद्दल जर तुम्हाला सांगायचं आहे तर आय टी इट म्हणजे ते. म्हणजे याप्रमाणे हा चार्ट मी तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे, व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या आणि याची रिव्हिजन करा. त्याच्यानंतर स्क्रीनवर तुम्हाला जो सेकंड चार्ट दिसतोय, दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट चार्ट इन ग्रामर, इंग्लिश ग्रामर. हा चार्ट जर तुमचा एकदा व्यवस्थितपणे कवर झाला, तुम्हाला जर समजलं की कुठे कोणता वर्ड यूज केला जातो, तर तुम्ही कोणतंही वाक्य अतिशय सोप्या पद्धतीने बनवू शकता. आय म्हणजे स्वतःबद्दल माहिती सांगताना, आय, मी, माय, माइन, म्हणजे मी, माझे, याप्रमाणे याचा अर्थ होतो. जर तुम्हाला तुमच्या ग्रुपबद्दल माहिती सांगायची आहे, वी म्हणजेच आम्ही, अस म्हणजे आमचे, आवर, आवर्स म्हणजेच आमचे, असा याचा अर्थ होतो. त्याच्यानंतर यू, यू म्हणजेच तू किंवा तुम्ही, यू युअर्स म्हणजेच तुम्ही किंवा तुमचे, असा अर्थ होतो. ही, ही म्हणजे तो, हिम म्हणजे त्याचे, हिज म्हणजे त्याचे. ही, हिम, हिज म्हणजे तुम्हाला तुमच्या मित्राबद्दल माहिती सांगायची आहे, मेल फ्रेंड जो असेल तर ही, हिम, हिज हे तुम्ही वर्ड त्याच्या नावाच्या ऐवजी वापरू शकता. फिमेल फ्रेंड असेल तर शी म्हणजे ती, हर म्हणजे तिचे, हर हर्स म्हणजे तिला किंवा तिचे, याप्रमाणे याचा अर्थ होतो. इट, इट म्हणजे ते, इट, इट्स म्हणजेच ते किंवा त्याचे. टी एच ई वाय, दे म्हणजे ते, म्हणजे जर समोरच्या ग्रुपबद्दल तुम्हाला माहिती सांगायची, दे, देम, देअर, देअर्स म्हणजेच ते, त्यांचे, त्यांना, याप्रमाणे याचा अर्थ होतो. तर हा जो चार्ट आहे व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या, लर्न करा. आणि इथून पुढे आपण जे काही सेंटेन्सेस पाहणार आहोत त्याच्यामध्ये या चार्टमधील प्रत्येक वर्ड तुम्हाला यूज केलेला दिसेल. सो माय डिअर फ्रेंड्स, जर तुम्हाला इंग्रजी शिकायची असेल, इफ यू वॉन्ट टू लर्न इंग्लिश, म्हणजे तुम्हाला स्पीकिंग बोलणं शिकायचं असेल, रायटिंग शिकायची असेल किंवा रिडिंग वाचणं शिकायचं असेल, लिहिणं वाचणं बोलणं या तीन स्किल जर तुम्हाला डेव्हलप करायच्या असतील, तर दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट चार्ट यू हॅव टू लर्न. तुम्हाला हा चार्ट जमलाच पाहिजे. तर हा आपण आता पाहूयात कशाप्रकारे यूज केलेला आहे. पर्सनल इंट्रोडक्शन. सो माय डिअर फ्रेंड्स, तुम्ही स्वतःची ओळख करून देताना कशाप्रकारे कोणकोणती वाक्य यूज करू शकता, पर्सनल प्रोनाउन्स तिथे कशाप्रकारे येतात हे आपण पाहूया. आता मी जे तुम्हाला सेंटेन्स शिकवणार आहे त्याचा तुम्ही व्यवस्थितपणे ऐका, प्रत्येक शब्दाचा अर्थ काय होतो आणि तुम्ही स्वतःबद्दल माहिती लिहिण्याचा प्रयत्न करा. माय नेम इज कविता. जर मला माझ्याबद्दल स्वतःबद्दल माहिती सांगायची आहे किंवा तुम्हाला तुमच्याबद्दल माहिती सांगायची आहे, तर माय म्हणजे माझे, माझे नाव कविता आहे, याप्रमाणे तुम्ही तुमचं नाव ऍड करा की माय नेम इज जे काही असेल ते. त्याच्यानंतर आय ॲम अ स्टुडंट. तुम्हाला तुमचं प्रोफेशन सांगायचं आहे की तुम्ही काय करता, तर तुम्ही अशा प्रकारे सांगू शकता, आय म्हणजे मी, मी विद्यार्थी आहे, आय ॲम अ स्टुडंट, मी विद्यार्थी आहे, आय ॲम अ टीचर, मी शिक्षक आहे, आय ॲम अ पेंटर, मी पेंटर आहे, आय ॲम अ सिंगर म्हणजे मीच, मी सिंगर आहे, गायक आहे, आय ॲम अ डान्सर, मी डान्सर आहे, याप्रमाणे जे काही तुमचं प्रोफेशन असेल. तिसरं वाक्य जे आहे, आय ॲम फ्रॉम पुणे, म्हणजे तुम्ही कोणत्या शहरात राहता किंवा तुम्ही कोणत्या लोकेशनला राहता हे जर तुम्हाला जर सांगायचं असेल इंट्रोडक्शनमध्ये, तर तुम्ही सांगू शकता आय एम फ्रॉम पुणे, आय म्हणजे मी, मी पुण्यातून आहे. तर त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या सिटी किंवा तुमचं विलेजचं लोकेशन टाका, आय एम फ्रॉम कोल्हापूर, आय एम फ्रॉम सातारा, आय एम फ्रॉम सांगली, आय एम फ्रॉम मुंबई, याप्रमाणे. त्याच्यानंतर चौथं वाक्य आहे की तुम्हाला तुमच्या मित्रा किंवा मैत्रिणीबद्दल माहिती द्यायची, बरोबर, मैत्रिणीबद्दल माहिती द्यायची असेल तर आपण शी म्हणजे ती हा वर्ड टाकणार आहे, आणि मित्राबद्दल सांगायचं असेल तर ही म्हणजे तो हा आपण वर्ड घेणार आहोत. तर आता पाहूयात, सरिता इज माय बेस्ट फ्रेंड, म्हणजे सरिता ही माझी बेस्ट फ्रेंड आहे, त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या बेस्ट फ्रेंडचं नाव तिथे ॲड करा. आणि तुम्ही म्हणू शकता की सूरज इज माय बेस्ट फ्रेंड असेल, विराज इज माय बेस्ट फ्रेंड असेल, सागर इज माय बेस्ट फ्रेंड असेल, जे काही नाव असेल ते तुम्ही तिथे ॲड करू शकता. त्यानंतर पुढचं सेंटेन्स जे आहे,
की तुम्हाला तुमच्या मित्रा किंवा मैत्रिणीबद्दल माहिती सांगायची आहे. शी इज ऑल्सो फ्रॉम पुणे, म्हणजे ती सुद्धा पुण्यातलीच आहे, तर तुम्ही सांगू शकता शी इज ऑल्सो फ्रॉम बॉम्बे, ही इज ऑल्सो फ्रॉम बॉम्बे, शी इज ऑल्सो फ्रॉम चेन्नई, ही इज ऑल्सो फ्रॉम चेन्नई, म्हणजे जे काही लोकेशन असेल त्याप्रमाणे. त्यानंतर पुढील वाक्य जे आहे, वी आर स्टडिंग इन इंजिनिअरिंग कॉलेज, म्हणजेच काय की तुम्ही तुमच्या कॉलेज ग्रुपबद्दल माहिती सांगता. याप्रमाणेच तुम्ही तुमचा स्पोर्ट्स क्लबचा ग्रुप असेल किंवा तुमचा फ्रेंड्स ग्रुप असेल तर तुम्ही त्यांच्याबद्दल माहिती सांगताना हे वाक्य वापरू शकता. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, वी म्हणजे आम्ही, वी आर स्टडिंग इन इंजिनिअरिंग कॉलेज, इथे तुमच्या कॉलेजचं नाव येणार. किंवा जर तुम्ही जॉब करत असाल, तुमचं ऑफिसचं जे नाव असेल ते इथे येऊ शकेल, की वी आर डुईंग जॉब इन, तुमचं ऑफिसचं नाव तिथे येईल. म्हणजेच काय की मी जो काही तुम्हाला वाक्याचा अर्थ सांगते, जे काही वाक्य सांगते ते लक्ष देऊन ऐका आणि त्याप्रमाणे तुम्ही स्वतःबद्दल माहिती लिहिण्याचा किंवा सांगण्याचा प्रयत्न करा इंग्लिशमध्ये. आवर कॉलेज इज इन पुणे, म्हणजेच आमचं कॉलेज पुण्यामध्ये आहे. तर तुम्ही तुमच्या वर्क लोकेशनबद्दल सांगू शकता की आवर ऑफिस इज इन पुणे, आवर ऑफिस इज इन खराडी, आवर ऑफिस इज इन बॉम्बे, याप्रमाणे जे काही लोकेशन असेल. वी आर बोथ प्लेइंग इन क्रिकेट टीम, म्हणजे आम्ही सर्वजण, वीचा अर्थ काय होतो की आम्ही सर्वजण क्रिकेट टीममध्ये खेळतो. तर तुम्ही तुमच्या ग्रुपबद्दल सांगू शकता की वी आर बोथ स्टडिंग इन दिस दिस कॉलेज, जे काही कॉलेजचं नाव असेल. वी आर बोथ प्लेइंग इन हॉलीबॉल टीम, याप्रमाणे जे काही असेल ते तुम्ही स्वतःबद्दल माहिती सांगताना या प्रकारची वाक्यरचना वापरू शकता. देर आर 12 फ्रेंड्स ऑफ माइन इन आर क्रिकेट टीम, म्हणजे माझ्या क्रिकेट टीममध्ये. माइनचा अर्थ इथे मी माइन जे हायलाईट केलेलं आहे अगोदरच्या चार्टमध्ये, जेव्हा आपण स्वतःबद्दल माहिती सांगतो तेव्हा माइन वापरलं जातं. तर देअर आर 12 फ्रेंड्स ऑफ माइन इन आर क्रिकेट टीम, म्हणजे माझ्या क्रिकेट टीममध्ये माझे 12 मित्र मैत्रिणी आहेत, याप्रमाणे मी सांगितलं. तर तुम्ही तुमच्या ग्रुपबद्दल सांगताना बोलू शकता की देअर आर 10 फ्रेंड्स ऑफ माइन इन आवर कॉलेज, देअर आर 2 फ्रेंड्स ऑफ माइन इन आवर ऑफिस, याप्रमाणे तुम्ही वाक्यरचना करू शकता. शेवटचं वाक्य जे आहे की दे ऑल आर फ्रॉम डिफरंट सिटी, म्हणजे माझे सगळे मित्र मैत्रिणी काय आहेत की वेगवेगळ्या सिटीतनं आहेत. तर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींबद्दल माहिती सांगताना बोलू शकता किंवा नातेवाईकांबद्दल माहिती सांगताना बोलू शकता की दे ऑल आर फ्रॉम डिफरंट लोकेशन, दे ऑल आर फ्रॉम डिफरंट विलेज, याप्रमाणे. दे म्हणजेच ते, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला कोणाचं नाव घ्यायची गरज नाही आहे. जे तुमचे कोणी नातेवाईक असतील तर तुम्हाला इथे काही बोलायची गरज नाही आहे किंवा त्यांची नावं घ्यायची गरज नाही, तर तुम्ही त्यांना संबोधत आहे. दे ऑल आर फ्रॉम डिफरंट सिटी. सो माय डिअर फ्रेंड्स, पर्सनल इंट्रोडक्शनमध्ये ही जी काही वाक्यरचना आहे याचा वापर करून तुम्ही स्वतःबद्दल माहिती लिहिण्याचा प्रयत्न करा, बोलण्याचा प्रयत्न करा. आणि जर याच्यामध्ये तुम्हाला काही डिफिकल्टी येत असेल तर फेसबुक पेजला कमेंट करा किंवा हे लेक्चर झाल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट ड्रॉप करू शकता, त्याप्रमाणे तुम्हाला रिप्लाय येईल. सेकंड पाहूया, इंट्रोगेटिव्ह प्रोनाऊन, म्हणजेच काय की प्रश्नार्थक सर्वनामे. जर तुम्हाला कोणाला प्रश्न विचारायचा असेल तर आता याची डेफिनेशन पाहूया. अँड इंट्रोगेटिव्ह प्रणाऊन इज अ प्रणाऊन विच इज यूज टू मेक आस्किंग क्वेश्चन इझी, म्हणजेच प्रश्न विचारण्यासाठी उपयोगी पडणाऱ्या सर्वनामांना इंट्रोगेटिव्ह प्रणाऊन असे म्हणतात. सो माय डिअर फ्रेंड्स, आता आपण पाहूयात याचे एक्झाम्पल्स पाहूयात. हा सगळ्यात सोपा पार्ट आहे, म्हणजेच काय की तुम्हाला जर कोणाला प्रश्न विचारायचा असेल किंवा काही त्याला त्याच्याबद्दल समोरच्या माणसाबद्दल माहिती विचारायची असेल तर तुम्ही ही वाक्यरचना तिथे वापरू शकता. व्हॉट इज युअर नेम, व्हॉट म्हणजे काय, व्हॉट इज युअर नेम म्हणजे तुझे नाव काय आहे, हू आर यू म्हणजे तू कोण आहेस, व्हेअर आर यू, व्हेअरचा अर्थ होतो कोठे, म्हणजे तू कोठे आहेस, हाऊ आर यू म्हणजे तू कसा आहेस किंवा कशी आहेस, असं जर विचारायचं असेल तर हाऊ आर यू. व्हाय आर यू आस्किंग मी अबाउट दिस, व्हाय म्हणजे का, म्हणजे तू मला याच्याबद्दल का विचारत आहे. व्हेन इज युअर बर्थडे, म्हणजे तुझा बर्थडे केव्हा असतो, व्हेनचा अर्थ काय होतो तर केव्हा. हाऊ मच टाइम यू नीड, हाऊचे दोन अर्थ होतात, एक तर कसे आणि दुसरा म्हणजे किती. हाऊ मच टाइम यू नीड म्हणजे तुला किती वेळ लागणार आहे. विच फूड यू लव, विच म्हणजे कोणते, म्हणजे तुला कोणते जेवण आवडते. सो माय डिअर फ्रेंड्स, या प्रकारचे तुम्ही प्रश्न वापरून समोरच्याला क्वेश्चन्स करा आणि जे काही तुम्हाला रिस्पॉन्स मिळतं त्याबद्दल मला नक्की सांगा. आता हा जो चार्ट आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे. हा चार्ट तुम्ही एकदा लर्न केल्यानंतर तुम्ही कोणत्याही प्रकारचं प्रश्नार्थक वाक्य बनवू शकता, म्हणजे तुम्ही समोरच्या व्यक्तीला कोणताही प्रश्न विचारू शकता. फक्त तुम्हाला त्या शब्दाचा अर्थ माहिती पाहिजे. तर पाहूयात, WHAT, व्हॉट म्हणजेच काय, व्हेन म्हणजेच केव्हा, व्हाय म्हणजेच का, व्हेअर म्हणजे कोठे, हाऊ म्हणजेच किती, हू म्हणजेच कोण, विच म्हणजेच कोणता, हूज म्हणजेच कोणाचा, हुम म्हणजे कोणाला, हाऊ मच म्हणजेच किती, हाऊ मेनी म्हणजेच किती,
हाऊ फार म्हणजे किती दूर, हाऊ लॉंग म्हणजे किती काळ, व्हॉट एव्हर म्हणजेच काहीही, टू हुम म्हणजे कोणाला. हे जे वर्ड्स आहेत याला इंट्रोगेटिव्ह प्रोनाऊन्स म्हटलं जातं. हे इंट्रोगेटिव्ह प्रोनाऊन्स तुम्ही सगळे व्यवस्थितपणे लर्न करा. हे तुम्हाला एकदा समजल्यानंतर तुम्ही कोणत्याही प्रकारचा प्रश्न इंग्लिशमध्ये बनवू शकता. सो माय डिअर फ्रेंड्स, आता आपण थर्ड काइंड पाहूया, थर्ड टाईप पाहूया, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रनाऊन. डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रनाऊन म्हणजे दर्शक सर्वनामे. तर आता आपण याच्या अगोदर डेफिनेशन पाहूया, म्हणजे तुम्हाला समजण्यास सोपं होऊन जाईल. अ डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रनाऊन इज अ प्रनाऊन दॅट इज यूज टू पॉइंट टू समथिंग स्पेसिफिक विद इन अ सेंटेन्स. दीज प्रोनाउन्स कॅन इंडिकेट आयटम्स इन स्पेस ऑर टाईम अँड दे कॅन बी इदर सिंग्युलर ऑर प्ल्युरल. याचा अर्थ होतो की दूर किंवा जवळच्या व्यक्ती किंवा वस्तू दाखवण्यासाठी जे आपण सर्वनाम वापरतो त्यालाच काय म्हणतात, तर डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स किंवा दर्शक सर्वनाम. तर तुम्हाला समजण्यासाठी अतिशय सोपं होऊन जाईल की तुम्हाला स्क्रीनवर जे वाक्य दिसत आहे ते तुम्ही एकदा व्यवस्थितपणे ऐका. दिस इज माय बुक. आता समजा एखादं पुस्तक तुमच्या समोर आहे किंवा तुमच्या हातात एखादं पुस्तक आहे आणि तुम्हाला सांगायचं असेल तर तुम्ही म्हणू शकता दिस इज माय बुक. त्या बुकच्या ऐवजी काही असू शकतं, दिस इज माय मोबाईल, दिस इज माय पेन, दिस इज माय बॅग म्हणजे ही माझी बॅग आहे, हे माझे पुस्तक आहे. त्याच्यानंतर सेकंड सेंटेन्स पहा, दॅट इज युअर पेन म्हणजे तुम्हाला तुमच्या समोर ती वस्तू नाहीये, तुमच्या मित्राच्या हातामध्ये एखादी वस्तू आहे किंवा समोरच्या व्यक्तीच्या हातात आहे वस्तू, तर त्याला तुम्ही म्हणू शकता दॅट इज युअर पेन, तो तुझा पेन आहे. दॅट इज युअर मोबाईल, तो तुझा मोबाईल आहे. म्हणजे दॅट म्हणजे आपल्यापासून दूर असणाऱ्या वस्तूबद्दल जर माहिती सांगायची असेल तर आपण दॅट वापरू शकतो, आणि जर आपल्या जवळच्या वस्तूसाठी आपल्याला जर सांगायचं असेल माहिती तर आपण दिस वापरू शकतो. तर तेच आपण पाहूयात. दिस इज माय बाईक म्हणजे ही माझी गाडी आहे. दॅट इज युअर बाईक म्हणजे ती तुझी गाडी आहे. दीज आर माय बुक्स म्हणजे ही माझी पुस्तके आहेत. दोज आर युअर पेन्स, ते तुझे पेन्स आहेत का. दॅट इज युअर बाईक म्हणजे ती तुझी गाडी आहे का. म्हणजेच काय की या प्रत्येक वाक्याचा मी जो काही अर्थ सांगितलाय तो व्यवस्थितपणे ऐका आणि लर्न करा. हा जो चार्ट आहे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन्सचा तोही तुम्हाला अतिशय म्हणजेच लक्ष देऊन ऐकावा लागेल आणि नोट डाऊन करून घ्यावा लागेल. दिस, टी एच आय एस, दिस म्हणजे हे. टी एच ए टी, दॅट म्हणजेच ते, म्हणजे जवळच्या वस्तूसाठी आपण दिस वापरतो आणि दूरच्या व्यक्तीसाठी आपण दॅट वापरतो, बरोबर. दिस, टी एच ई एस ई, दिस म्हणजे ह्या. अनेकवचनी असेल तर आपण दिस वापरतो आणि अनेकवचनी जर दूरची एखादी गोष्ट सांगायची असेल तर आपण दोज वापरतो. दोज म्हणजेच त्या. सच म्हणजे असे आणि सच ॲज म्हणजे जसे की. सो माय डिअर फ्रेंड्स, आपण आता डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन्स लर्न केलेले आहेत. फोर्थ पाहूया आपण, इनडिफिनाईट प्रनाऊन. इनडिफिनाईट प्रनाऊन म्हणजे अनिश्चितता वाचक सर्वनामे. याची डेफिनेशन पाहूयात. इनडेफिनाईट प्रनाऊन्स आर दोज रेफरिंग टू वन ऑर मोर अनस्पेसिफाईड ऑब्जेक्ट्स, बीइंग्स ऑर प्लेसेस. दे आर कॉल्ड इनडेफिनाईट सिम्पली बिकॉज दे डू नॉट इंडिकेट द एक्झॅक्ट ऑब्जेक्ट, बीइंग ऑर प्लेस टू विच दे रेफर. याचा अर्थ असा की या प्रकारची सर्वनामे निश्चित व्यक्ती किंवा वस्तू यांचा उल्लेख करीत नाहीत. नामांचा सामान्यपणे किंवा सर्वसाधारण अर्थानेच निर्देश करतात. अशा सर्वनामांस इनडेफिनाईट प्रनाऊन म्हणजेच काय तर अनिश्चिततावाचक सर्वनामे असे म्हणतात. या चार्टमध्ये तुम्हाला जे वर्ड दिसत आहेत त्याचा व्यवस्थितपणे तुम्ही अर्थ जाणून घ्या, जेणेकरून तुम्हाला इनडेफिनाईट प्रनाऊन्स समजून घ्यायला सोपं जाईल आणि वाक्य तयार करताना याचा उपयोग तुम्हाला बऱ्याच ठिकाणी दिसेल. एनीबडी, एनीबडी म्हणजेच काय, कोणीतरी. एनी वन म्हणजेच कोणीही. एनीथिंग म्हणजेच काहीही. इच म्हणजेच प्रत्येक. इच वन म्हणजेच प्रत्येक जण. इदर म्हणजे एक तर. निदर म्हणजेच नाही. एव्हरीबडी म्हणजे सगळे. एव्हरी वन म्हणजे प्रत्येक जण. एव्हरीथिंग म्हणजे सर्व काही. नोबडी म्हणजे कोणीही नाही. नो वन म्हणजेच कोणीही नाही. सम वन म्हणजे कोणीतरी. समथिंग म्हणजेच काहीतरी. बोथ म्हणजेच दोन्ही. मेनी म्हणजे अनेक. फ्यू म्हणजे काही. ऑल म्हणजे सर्व. मोस्ट म्हणजे सर्वात. नन म्हणजे काहीही नाही. सम म्हणजे काही. समबडी म्हणजे कोणीतरी. नथिंग म्हणजे काहीही नाही. सो माय डिअर फ्रेंड्स,
हा चार्ट तुम्ही व्यवस्थितपणे पहा, याच्यातील प्रत्येक शब्दाचा अर्थ काय होतोय हा व्यवस्थितपणे समजून घ्या. तर हे जे शब्द आहेत आता आपण हे सेंटेन्सेस मध्ये पाहूया, जेणेकरून तुम्हाला समजण्यास अतिशय सोपं होऊन जाईल. स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे एनी बडी कॅन ट्राय, तर एनी बडीचा अर्थ काय झाला माय डिअर फ्रेंड, कोणीतरी. बरोबर, म्हणजे कोणीतरी प्रयत्न करू शकतं, म्हणजे एनी बडी कॅन ट्राय म्हणजे कोणीही प्रयत्न करू शकता, हा या वाक्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर तुम्ही कोणत्याही प्रकारचं वाक्य बनवू शकता ना, म्हणू शकता एनी बडी कॅन प्ले, एनी बडी कॅन डान्स, एनी बडी कॅन सिंग, याप्रमाणे तुम्ही ते वाक्य वापरू शकता. दुसरं वाक्य आहे डोंट कॉल एनी वन. एनी वनचा अर्थ आपण काय पाहिला, कोणीही, म्हणजे कोणालाही बोलवू नका, याचा अर्थ असा झाला. त्याच्यानंतर तिसऱ्या वाक्यात आपण पाहूया आय कॅन ईट एनीथिंग. एनीथिंग म्हणजेच काय, की काहीही, म्हणजेच काय मी काहीही खाऊ शकतो किंवा शकते. तर याच्याऐवजी तुम्ही बोलू शकता की आय कॅन राईट एनिथिंग, मी काहीही लिहू शकतोय. आय कॅन लर्न एनिथिंग, मी काहीही शिकू शकतो. म्हणजे हायलाईट केलेले जे वर्ड्स आहेत ते आपण अगोदरच्या चार्टमध्ये पाहिलेत, त्याचा अर्थ तुम्ही व्यवस्थितपणे समजून घ्या, जेणेकरून तुम्हाला हे वाक्य समजण्यास सोपं होऊन जाईल. याप्रमाणेच तुम्हाला स्वतःबद्दल माहिती सांगताना किंवा एखाद्या वस्तूबद्दल माहिती लिहिताना किंवा इतरांबद्दल माहिती सांगताना इंग्लिश जेव्हा तुम्ही शिकत असता, या बेसिक गोष्टी एकदा क्लिअर झाल्या तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. फोर्थ सेंटेन्स आहे ईच वन इज डिफरंट. ईच वनचा आपण अर्थ पाहिला की प्रत्येक जण, ईच वन इज डिफरंट म्हणजे प्रत्येक जण हा वेगवेगळा असतो, या वाक्याचा हा अर्थ झाला. वी कॅन हेल्प ईच अदर. ईच अदरचा आपण अर्थ काय पाहिला, तर प्रत्येक जण. वी कॅन हेल्प ईच अदर म्हणजेच काय, की आपण प्रत्येकाला मदत करू शकतो. त्याच्यानंतर इदर, इदर विजय ऑर आय मस्ट गो म्हणजेच काय, इदरचा आपण अर्थ पाहिला की एकतर, म्हणजे काय एकतर विजय किंवा मी जाऊ शकतो. इदर विजय ऑर आय मस्ट गो, इथे तुम्ही तुमच्याबद्दल किंवा तुमच्या फ्रेंडबद्दल माहिती सांगताना हा वर्ड यूज करू शकता, हे सेंटेन्स वापरू शकता. आय नीदर स्मोक नॉर ड्रिंक. नीदर म्हणजेच, नीदरचा अर्थ होतो नाही, म्हणजेच काय की मी स्मोकही करत नाही किंवा ड्रिंकही करत नाही. त्याच्यानंतर पुढच्या वाक्यामध्ये आहे एव्हरीबडी नोज. एव्हरीबडीचा अर्थ आपण काय पाहिला, तर सगळे. एव्हरीबडी नोज म्हणजे सगळ्यांना माहीत आहे, हा या वाक्याचा अर्थ झाला. एव्हरी वन इज बिझी. एव्हरी वनचा अर्थ काय झाला, प्रत्येक जण, म्हणजेच काय की प्रत्येक जण बिझी आहे. एव्हरीथिंग इज ओके. एव्हरीथिंगचा आपण अर्थ पाहिला की सर्व काही ठीक आहे, म्हणजेच एव्हरीथिंग इज ओके. नो बडी इज स्पीकिंग. नो बडीचा अर्थ होते कोणीही नाही, म्हणजेच कोणीही बोलत नाही, हा या वाक्याचा अर्थ झाला. पुढील वाक्य पाहूया नो वन केम. नो वनचा आपण अर्थ पाहिला की कोणीही नाही, म्हणजे कोणीही आलेलं नाही. इट संबडी डाऊन देअर. संबडीचा अर्थ आपण पाहिला की कोणीतरी, म्हणजे कोणी तिथे आलेला आहे का, कोणीतरी आलेला आहे का खाली, असा या वाक्याचा अर्थ झाला. समवन विल डू दॅट जॉब. समवनचा अर्थ आपण पाहिला कोणीतरी, म्हणजे कोणीतरी तो जॉब करू शकेल. से समथिंग. समथिंग म्हणजेच काहीतरी. से समथिंग म्हणजे काहीतरी बोल. त्याच्यानंतर वी बोथ ऍग्री. बोथ म्हणजेच, बोथचा आपण अर्थ पाहिला दोन्ही, म्हणजेच जर तुम्ही तुमच्याबद्दल आणि तुमच्या मित्र किंवा मैत्रिणीबद्दल सांगताय तर तुम्ही बोलू शकता वी बोट डान्सिंग किंवा वी बोट डान्स, वी बोट सिंग, वी बोट ॲग्री म्हणजे आम्ही दोघं ॲग्री आहोत. आय हॅव मेनी बुक्स. मेनीचा अर्थ होतो पुष्कळ, खूप, माझ्याकडे खूप सारी पुस्तकं आहेत. आय हॅव फ्यू आयडियाज. फ्यूचा अर्थ होतो कमी, म्हणजे माझ्याकडे काही. फ्यूचा अर्थ होतो काही, माझ्याकडे काही आयडियाज आहेत. आय ॲम ऑल राईट म्हणजेच मी. ऑलचा आपण जो अर्थ पाहिला, सर्व, म्हणजे सर्व काही ठीक आहे. आय एम ऑल राईट, माझं सर्व काही ठीक आहे. मोस्ट पीपल लाईक वॉचिंग टी व्ही, म्हणजेच व्यक्तीची एवढी संख्या जी आपण काउंट करू शकत नाही पण सांगू शकतो, त्यालाच काय म्हणायचं, मोस्ट, म्हणजे खूप जणांना टी व्ही पाहणं आवडतं. नन ऑफ देम आर प्रेझेंट. नन ऑफ म्हणजेच कोणीही नाही, त्यांच्यापैकी कोणीही प्रेझेंट नव्हतं. हॅव सम टी. हॅवचा अर्थ काय झाला, सॉरी, समचा अर्थ काय झाला, काही, म्हणजेच थोडा फार चहा घेणार का, की किंवा आपण एखाद्या व्यक्तीला जेव्हा तुमच्या घरी रिलेटिव्ह येतात त्यांना म्हणू शकतो हॅव सम टी, हॅव सम कॉफी, याप्रमाणे तुम्ही त्यांना विचारू शकता. सो माय डिअर फ्रेंड्स, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण पर्सनल प्रोनाऊन, म्हणजे पर्सनल प्रोनाऊन विथ देअर एक्झाम्पल्स पाहिला, त्याचे वेगवेगळे चार्ट्स पाहिले. त्याच्यानंतर आपण इंटरोगेटिव्ह प्रोनाऊन्स पाहिले, प्रश्नार्थक सर्वनामे, त्यातून आपण प्रश्न कशाप्रकारे विचारू शकतो हे पाहिलं. त्याच्यानंतर आपण काय पाहिलं, तर इन्फिनिटिव्ह प्रणाऊन पाहिले आपण आणि डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रणाऊन पाहिले.
माय डिअर फ्रेंड्स, आजचे लेक्चर व्यवस्थितपणे ऐका, लक्ष देऊन ऐका. पुढचं लेक्चर याच्यानंतर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत, आणि त्या लेक्चरच्या शेवटी काही होमवर्क असेल. आणि या लेक्चरनंतर तुम्ही स्वतःबद्दल माहिती सांगण्याचा लिहिण्याचा प्रयत्न करा. आपलं फेसबुक पेज आहे, तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे आपल्या फेसबुक पेजची लिंक. तर याप्रमाणे तुम्ही या पेजवर जाऊन तुम्ही ऑनलाईन सर्च करून तिथे जाऊन पेजवर कॉमेंट करू शकता, लाईक करू शकता, पेज फॉलो करू शकता. हे जे लेक्चर्स इंग्लिश मास्टरचे आहेत हे तुम्हाला तिथेही पाहायला मिळतील आणि यूट्यूबवर सुद्धा हे लेक्चर्स तुम्हाला पाहायला मिळतील. सो चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब करा, कारण नेक्स्ट लेक्चर अपलोड केल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन येईल. लाईक करा, शेअर करा. तोपर्यंत आपण भेटूया दुसऱ्या लेक्चरमध्ये, नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.